पराक्रम दिवस पराक्रम दिवस भारतात तेवीस जानेवारीला साजरा केला जातो दोन हजार एकवीसमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त भारत सरकारने हा दिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती फॉवर्ड ब्लॉक आणि सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांनी भारत सरकारकडे नेताजी जयंती देशप्रेम दिवस म्हणून घोषित करण्याची मागणी केली तसेच ममता बॅनर्जींनी तो देशनायक दिवस किंवा राष्ट्रीय नायकाचा दिवस आणि राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्याची मागणी केली परंतु एकोणीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी सरकारने जाहीर केले की तो दरवर्षी पराक्रम दिवस किंवा शौर्य दिन म्हणून साजरा केला जाईल